की जी उपोषण करते, उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारचे होती ना, संदीपान घुमरे साहेब आले होते, बच्चू भू कडू आले होते, उदय सामंत साहेब आले होते, सावे साहेब आले होते, आणखी धनंजय मुंडे साहेब एक आले होते, असे सहा जण आले होते आणि असले रे आमदार. आणि ती त्यांना आज विनंती आहे, तुम्ही सांगितलं होतं आणि देऊन पण घेतलेलं होतं, विशेष करून बच्ची भूमि सुद्धा आज सांगतोय मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आतापर्यंतची कारवाई काय झाली, नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार. हे जाहीर तुम्हाला आमची विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्या इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली. तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलंय, काही मंत्र्यांना सांगितलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चू भाऊ कडू साहेब जे आले होते यांना सगळ्याला विनंती की 17 तारखेच्या आज आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली 17 आता आम्हाला कळवा, नसता 17 नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17 बैठकीत ठरवणार आहे. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत, त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले, कारण या काही मंत्र्यांचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही. वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढे करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढे आमच्याकडून आता पाळला जाणार नाही, याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या. आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला, त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते, तुम्ही काय केलंय आतापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं, ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण आहे, तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं, तुम्ही आम्हाला आणखी दिला नाही, पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच वेळेस काढून घेतलेले, त्यानुसार 17 तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही, नसता 17 आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवा. उघड करणार का व्हिडिओ आणि फोटो सारखा? हो, जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लेखी त्याप्रमाणे करणार आहात नाही, तर ती व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत, मात्र बैठक आमची अगोदर होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे, कारण बैठक लाईव्ह होणार नाहीये, त्यामुळे आम्ही नंतर हे करणार आहेत, कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा, राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत, त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठी सुद्धा जाहीर करणार आहेत.